पाचवी बातमी नॉनव्हेज प्रेमींसाठी महत्वाची. नॉनव्हेज प्रेमींनी चिकन मटणावर ताव मारताना जरा दमानं घेतलेलंच बरं, कारण घाईनं खाणं हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. पहा हा रिपोर्ट. मुंबईतील सगीर शहा हे चिकन खात होते. त्यावेळी घरातले लाईट गेले होते. खाताना सगीर यांच्या घशात चिकनचं हाड अडकलं. सगीर यांनी पूर्ण ताकदीनं ते गिळण्याचा प्रयत्न केला, पण ते घशात आणखीनच अडकून बसलं. हे हाड 4 दिवस अडकून होतं. अन्ननलिकेचं दुखणं असह्य झालं. स्थानिक डॉक्टरांनी त्यांना औषध देऊन घरी पाठवलं, तरीही दुखणं कायम होतं. अखेर क्लिष्ट शस्त्रक्रियेनंतर 3.5 सेंटीमीटर लांबीचा एल आकाराचा हाडाचा तुकडा काढण्यात आला. ही केस अतिशय रिस्की होती, पण त्यांनी ती रिस्क स्वीकारली. खूप कॉम्पिटंट असा अनस्थेटिस्ट बोलवावं लागला, त्याचं नाव डॉक्टर किशोर आहे. आणि अन्ननलिका जोडतेवेळी आम्ही जनरल सर्जनची पण मदत घेतली, त्यांचं नाव डॉक्टर राजेश बिजलानी आहे. तर दिस इज अ टीम वर्क. तर 3 डॉक्टरांच्या टीमनी आम्ही प्रयत्न करून ते हाड काढलं, अन्ननलिका जोडली. डॉक्टरांच्या मते घशात हाड अडकल्यानंतर पेशंटचा जीव वाचणं 24 तासांनंतर कठीण असतं. पण सगीर यांच्या घशातील हाड 4th दिवशी काढण्यात आलं. ते आता धोक्याच्या बाहेर येत. अभी तो मेरे को बहुत अच्छा लग रहा है. ये हादसा गाँव में हुआ. गाँव में शाम के टाइम खाना खा रहा था. खाना खाने से खाने के टाइम लाइट चली गई, तो चिराग की रोशनी से खा रहे थे. दिखा नहीं उसमें हड्डी जाके मेरे गले में फंस गई. आगे से देख के अच्छे से खाना. जो हादसा मेरे ऊपर पड़ा वो हादसा और किसी के ऊपर ना पड़ा. तो गाँव में लाइट नहीं रहता है, अंधेरा रहता है. मतलब तो बैठ के खाना खा रहे थे. इसे लाइट के मतलब ऐसे ढबरी भरी रहता है ना, तो इसके लिए बैठ के खाना खा रहे थे. तो नहीं देख पाए, रोटी में गोश्त था उसमें नहीं ध्यान दिए कि मतलब हड्डी है इसमें. वो खाए बस वो गोश्त रोटी अंदर चले गए, हड्डी मतलब फंस गई इनको मतलब गले में. तो यहाँ पर लेके आए तो मतलब यहाँ पर देखे डॉक्टर, तो फिर एडमिट किए. ऑपरेशन भी हुआ, मतलब आराम है, सही है. घर भी कल जाने वाले हैं. त्यामुळे जेवण जेवताना सावकाश जेवा, चावून चावून जेवा. घाई गेल्यास सगीर शहा यांच्यावर ओढवला तसा प्रसंग तुमच्यावरही ओढवू शकतो, त्यामुळे सावधान. सुस्मिता भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.